आता बातम्या विस्तारानं। अखेर अपेक्षेनुसार 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी 12वी बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर टाकल्याचं ट्विटरद्वारे जाहीर केलं। आता 10वीची परीक्षा जूनमध्ये तर 12वीची परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे, पण कोरोनाचा संसर्ग वाढला तर भविष्यातही या परीक्षा आणखी पुढे जाऊ शकतात। कोरोनामुळे सर्वाधिक नुकसान शैक्षणिक क्षेत्राचं होऊ लागलंय। राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे गेल्याचं आज जाहीर केलं। राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन परीक्षा लांबणीवर टाकत असल्याचं त्यांनी ट्विट केलं। सध्याच्या नियोजनानुसार 10वीच्या परीक्षा जूनमध्ये आणि 12वीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, त्यामुळे बोर्ड परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होणार आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं आरोग्य ही आमची सर्वप्रथम महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच 10वी आणि 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यासंदर्भामधला निर्णय आम्ही घेतलेला आहे। 10वीची परीक्षा सर्वसाधारणपणे जून महिन्यात होईल आणि 12वीची परीक्षा ही मेच्या शेवटी होईल की जेणेकरून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये या गोष्टीवर आमचा भर राहील। या व्यतिरिक्त जे इतरही बोर्ड आहेत त्या बोर्डांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की राज्य शासनाच्या बोर्डाने जो निर्णय घेतलेला आहे तो आपण इतर बोर्डांनी स्वीकारावा असं सुद्धा आता या ठिकाणी त्यांना सांगण्यात येईल, हे मी आपल्याला नम्रपणे नमूद करू इच्छितो। कोरोनामुळे अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत। 1ली ते 9वी आणि 11वीच्या सुद्धा परीक्षा रद्द झाल्यात। ऑनलाईन परीक्षेतून मिळणारे मार्क हे काहीसे फसवेच असतात। परीक्षा रद्द झाली किंवा ऑनलाईन झाली म्हणून काही विद्यार्थी आज जरी खुश असले तरी पुढे आयुष्यभर कोरोनाच्या काळातील पास विद्यार्थी असा शिक्का बसण्याची भीती आहे। त्यामुळे कोरोनानं सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचं आणि विद्यार्थ्यांचं झालंय।